आता पाहूयात काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. आग वगळता इतर नैसर्गिक आपत्ती आली तर त्यामध्ये नागरिकांचा जीव कसा वाचवावा या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय आपद मोचन बल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विषारी वायूचा फैलाव झाला किंवा शत्रू राष्ट्राने विषारी वायूने हल्ला केला तर नागरिकांचा जीव कसा वाचवावा या संदर्भात राष्ट्रीय आपदा मोचन बलाचे कर्नल सुनील कुमार तिवारी यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवलं. या प्रसंगी सुनील कुमार तिवारी, श्याम कुमार, ओम प्रकाश, चंद्रशेखर मोहन, प्रदीप कुमार, अजय चौधरी, नायब तहसीलदार एस एस शिवानंद यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. बांधकाम आणि फर्निचर व्यवसायाशी निगडित असलेल्या जवळपास 17 व्यापाऱ्यांची 2 कोटी रुपयांची फसवणूक करून एका बदमाशानं धूम ठोकली आहे. गंडाकडून पसार झालेल्या व्यक्तीचं नाव मेहुल शर्मा असल्याचं सांगण्यात येत आहे. पॅन कार्डवर मेहुल शर्मा असं नाव असलेल्या 8 महिन्यांपासून बांधकाम साहित्य आणि फर्निचर व्यावसायिकांकडनं माल विकत घेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तो या व्यावसायिकांकडून उधारीवर माल घेऊन तो माल परराज्यात विकू लागला. 15 दिवसांपासून तो फरार आहे आणि त्यानं दिलेला मोबाईल क्रमांक देखील बंद आहे. संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्याचा थांग पत्ता लागत नसल्यानं व्यावसायिकांना आपण फसवल्या गेल्याचं लक्षात आलंय. या व्यावसायिकांना थेट गुन्हे शाखेत जाऊन याबाबत तक्रार दिली आहे. या प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. येळकोट येळकोट जय मल्हाराच्या घोषात आज सातारा परिसरातील खंडोबा मंदिरात यात्रेला सुरुवात झाली. सकाळी विधिवत घटस्थापना करण्यात आली. औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या पुरातन हेमाडपंथी मंदिरात दरवर्षी चंपाषष्टीला यात्रा भरवण्यात येते. त्याची सुरुवात आज झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महापालिकेच्या वतीनं येथे विविध सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी येथे भाविक येत असतात. November 29 रोजी 2 युवक विना क्रमांकाची चोरीची मोटरसायकल विकण्यासाठी वाळूज महानगर येथील चोरडिया पेट्रोल पंपाजवळ येणार आहेत अशी बातमी गुप्त बातमीदारानं गुन्हे शाखेला दिली. खात्रीलायक बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता 2 इसम विना क्रमांकाच्या गाडीवर आले. त्यांनी गाडी थांबवताच गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना ताब्यात घेतलं. अविनाश ठोंबरे व नावेद खान साबेर खान अशी दोघा आरोपींची नावं आहेत. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ 2 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी काही दिवसांपूर्वी N3 भागातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. हे दोघंही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.